नमस्कार, मी आचल लोखंडे, महाराष्ट्र टीव्ही 24 महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बघूया काही महत्त्वपूर्ण घडामोडी। सध्या कोरोनाचा आजार, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचे बेड यावरून सर्वत्र चिंताजनक स्थिती असतानाच लातूर जिल्ह्यात दिलासादायक बाब समोर आली आहे। रेमडेसिवीर इंजेक्शन शिवाय 16 अंत्यवस्थ रुग्णाला कोरोनामुक्त करण्याचं कार्य डॉक्टर आणि अधिपरिचारिकांनी केलं आहे, यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। जिल्ह्यात दररोज किमान 1500 जास्त कोरोना रुग्ण वाढत असून त्यात डॉक्टरांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचं दिलेलं प्रिस्क्रिप्शन व नातेवाईकांना होणारा त्रास, तर ऑक्सिजन बेड यामुळे रुग्ण व नातेवाईकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला। जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी 16 एप्रिलला ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड तयार करून कोविड रुग्णालय सुरू केले। औसा इथे आजपर्यंत 40 अस्तव्यस्त रुग्ण दाखल झाले, ज्यात अनेकांचा सीटी स्कॅनमध्ये काहींचा 20 पेक्षा जास्त स्कोअर होता। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अंगद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सचितानंद रणदिवे व डॉक्टर मनीष कसपटे, सुजाता वाघमारे, योगेश्वरी जाधव, सरिता उबाडे, प्रतिभा इगवे, अश्विनी पुराणिक या स्टाफने उत्तम कार्य केले। आरोग्य विभागाने सूचित केलेल्या निकषांवर औषधोपचार करत आज 16 अस्तव्यस्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। कोरोना वार्डात काम करताना सुरुवातीला भीती वाटत होती, पण या कामात समाधान मिळत असल्याचे नर्सेस सांगताहेत। कोरोना वॉर्ड मध्ये ड्युटी लावलेली आहे। आजपर्यंत 40 ऍडमिशन आले, त्यापैकी 16 नीट होऊन आम्ही घरी पाठवले, त्याचं आम्हाला खूप समाधान आहे। आणि खूप सिरियस पेशंट आम्ही पाहिले तिथं, त्यांना नीट करण्याचा मनोभाव आणि आम्ही खूप प्रयत्न केला। पेशंट नीट होऊन घरी गेले त्यावेळेस थोडस समाधानही वाटते। बाकी काही नाही, लोकांना स्वतःची काळजी घ्या, वारंवार सॅनिटायझरनी हात स्वच्छ करा, वारंवार हात धुवा, मास्क लावा आणि विनाकारण घराबाहेर पडू नका, कारण आम्ही इथं सफर होत आहे पेशंट सोबत, त्यामुळे आम्हाला कंडिशन इथली माहिती काय आहे ते, त्यामुळे स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या, कारण तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचा एक आधार आहात। इथे औसा इथे ग्रामीण रुग्णालयामध्ये मागच्या 7 दिवसापासून हे डिस्पेन्सरी सेंटर सुरू करण्यात आलेलं होतं। या डिस्पेन्सरी सेंटरमध्ये आतापर्यंत 40 पेशंट हे आपल्याकडे ऍडमिट झालेले आहेत। या सर्वच पेशंटला ऑक्सिजनची अतिशय गरज होती, ते सगळेच पेशंट हे ऑक्सिजनवरती होते। या सर्वांचा जवळपास सिटी स्कॅन स्कोर पण खूप सारा होता, 10च्यावरती 12, 15, 20, 25 असे सगळे पेशंट या ठिकाणी ॲडमिट होते। मधल्या काळामध्ये बाजारामध्ये जे रेमडेसिवीरचा जे उपलब्धता कमी झाली, त्या काळामध्ये आमच्यावरती त्याशिवाय लोकांना उपचार करण्याचा आम्ही प्रयत्न केला। आमच्याकडे जेवढे इंजेक्शन्स होते अवेलेबल सरकारने दिले, त्या सगळ्यांचा आम्ही योग्य वापर करून रेमडेसिवीर शिवाय जवळपास 16 पेशंटना आम्ही आज या काळातून कोरोनामुक्त केलेलं आहे। ते लोक ते 16 पेशंट आज व्यवस्थित होऊन डिस्चार्ज घेऊन आज घरी जात आहेत। आज औसा तालुक्यातील ग्रामीण भागातील अस्तव्यस्त रुग्ण ऑक्सिजनवर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत। त्यांच्यावर रेमडेसिवीर शिवाय उपचार होत असून प्रकृती उत्तम होत आहे, तर अनेक जण कोरोनामुक्त झाल्याने नातेवाईक समाधानी आहेत। अंतिमेस त्यांची प्रस्थिती बिकट होती, त्यांना ऑक्सिजनची गरज होती, आल्यानंतर ऑक्सिजन दिला, पुन्हा थोडी त्यांची तब्येत सुधारायला लागली, आणखी जेवण पण करत नव्हती त्यांनी अंतिवेळेस, पुन्हा थोड्या वेळाने जेवण करायला लागली। आता तब्येत कशी आहे? आता तब्येत चांगली आहे, जेवण ते करतात, फिरतात इकडं तिकडं। मी शिंदळवाडीहून पेशंटला घेऊन आलतो माझ्या आईला आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये औसा, तिथे चांगले स्टेटमेंट भेटली, त्या आमचं पेशंट जरा सिरियस होता थोडा, पण आता चांगला बरा झाला आहे आणि व्यवस्थित स्टेटमेंट चांगली भेटत आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये। सर ते कोरोनाचं ती झालं थोडं त्रास होता थोडा, ते आता व्यवस्थित म्हणजे वाफ ऑक्सिजन हे सगळं व्यवस्थित चालू, रात हे दिवस चालू आहे, व्यवस्थित काळजी घेत आहेत त्यांनी, सगळी व्यवस्थित चांगलं आहे। तुमची परिस्थिती एकदम गंभीर होती सर, ऑक्सिजन त्यांना मी झाप लागत होता, तिथलं सर आम्ही आणल्याबरोबर त्यांना ऑक्सिजन लावला आणि त्यांची प्रकृती आता व्यवस्थित आहे आणि ती ट्रीटमेंट एकदम योग्य चालू आहे। औसा ग्रामीण रुग्णालयामधली ट्रीटमेंट एकदम योग्य चालू आहे, कुठली भीती नाही किंवा कुठली फ्रॉड नाही।
आज अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयात व्यवस्थित उपचार होत नाही अशी धारणा असल्याने खासगी दवाखान्याकडे कल आहे. पण याच शासकीय रुग्णालयात ज्या रुग्णाचा एच आर सी टीचा स्कोर 20 पेक्षा जास्त असूनही रेमडेसिवीर शिवाय उपचार करून 16 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व त्यांच्या पथकाच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. बीडच्या अंबाजोगाईत 22 मृतदेहांना एकाच अँब्युलन्समध्ये कोंबून नेण्याचा प्रकार हा अतिशय दुर्दैवी असून यावर दुःख व्यक्त करू की संता समजणं झालंय अशी प्रतिक्रिया अंबाजोगाईच्या घटनेवरून भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी दिली. त्या म्हणाल्या की याविषयी स्वाराती रुग्णालयाच्या डीनशी माझे बोलणे झाले असून त्यांनी याविषयी अधिकाऱ्यांना पत्र देऊन अँब्युलन्सची मागणी केल्याचं सांगितलं. हे अतिशय दुर्दैवी असून स्वतःची जबाबदारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर ढकलली आहे. 22 लोकांचा मृतदेह सामानाप्रमाणे एका ॲम्ब्युलन्समध्ये कोंबून भरून त्यांना अंत्यविधीसाठी पाठवण्यात आलं. ही भयानक घटना अजून कुठली नसून माझ्या बीड जिल्ह्यातली आहे. या घटनेबद्दल मला दुःख 22 लोकांच्या मृत्यूबद्दल व्यक्त करावं का संताप त्या प्रकारच्या त्यांच्यावर केलेल्या व्यवहाराबद्दल व्यक्त करावा हे मला कळत नाही. मी आयसोलेटेड आणि क्वारंटाईन असल्यामुळे माझं स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे ही बातमी मी काल पाहू शकले नाही. आज मी सकाळी डीन यांचा बाईट बघितला आणि त्यांनी सांगितलं की 17 तारखेला आम्ही कलेक्टरांना पत्र लिहिलं होतं की आमच्याकडे अशा प्रकारची व्यवस्था नाही आहे, जर डेड बॉडीजला नेण्यासाठी आमच्याकडे पुरेशी व्यवस्था नाही तरी त्याची दखल आम्हाला घेतली गेली नसल्यामुळे असं करावं लागलं. हे सर्व दुर्दैवी. स्वतःची जबाबदारी त्यांनी कलेक्टरांवर ढकलली. कलेक्टरांना प्रश्न विचारला तर कलेक्टरांचं असं झालं की ते बोलूच शकत नाही. बीड जिल्ह्यामध्ये सध्या शासनाने अत्याचार करायचं ठरवलं आहे आणि प्रशासनाने हात टेकलेले आहेत. हे कॉम्बिनेशन बीड जिल्ह्याच्या भविष्यासाठी आणि आत्ताच्या वर्तमानाच्या परिस्थितीसाठी अत्यंत भयानक आहे. राजकारण करण्याची भूमिका माझी कधीच नव्हती. कधीही मी भूमिका घेत असताना बोल्ड भूमिका घेतली कारण ती जनतेच्या हिताची असल्यामुळे. कदाचित स्वतःचं नुकसान केलं असेल पण भूमिका माझी कधीही मी प्रभावीपणे आणि स्पष्टपणे मांडली. आज बीड जिल्ह्यामध्ये जे चाललं आहे माझी हात जोडून विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना, आदरणीय शरद पवार साहेबांना, अजित पवारांना मी विनंती करते की आपण कृपया बीड जिल्ह्याकडे जातीने या गोष्टीमध्ये लक्ष द्यावं. आपण शासनाची जबाबदारी ज्यांना दिली ते स्वतःचे कर्तव्य बजावत नाहीत हे दरवेळी स्पष्ट होत आहे. आज बीड जिल्ह्यामध्ये मृतदेहाची अशी विटंबना होत आहे. बीड जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनच्या अभावी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 पेशंट मेलेले आहेत. कुठल्याही पद्धतीने लोकांना हवं ते अधिकार त्यांचे मिळत नाही आहे. कोणाच्या तरी पाया पडल्याशिवाय लोकांना साधं रेमडेसिवीरचं औषध मिळत नाही आहे. आज डॉक्टर दहशतीमुळे बोलत नाही आहेत. डॉक्टरांच्या सह्या घेतल्या गेलेल्या आहेत रेमडेसिवीरच्या कोटे देण्यासाठी आणि त्यांच्याकडून ते कागदपत्र जमा करून घेतले आहेत पण एकही रेमडेसिवीर या डॉक्टरांपर्यंत पोचली नाही. आज या रुग्णांची सेवा करणारा बीड जिल्ह्यातील परळीमधला आमचा डॉक्टर स्वतः त्याला कोविडचं इन्फेक्शन झालं आहे आणि त्याला स्वतःला रेमडेसिवीर आज उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे. तो 4 डॉक्टरांना विचारतो रेमडेसिवीर उपलब्ध आहेत का. ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती वर येणार नाही कारण चौकशीमध्ये सगळं जिकडे तिकडे करून टाकण्याची प्रथा आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करते, खास करून मुख्यमंत्र्यांना, आदरणीय शरदचंद्रजी पवारांना, आपली स्वास्थ्य ठीक नाही तरी आपण याच्यामध्ये आदेश द्यावे. अजित पवारांची मी आज सकाळी बाईट पाहिली. त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की रेमडेसिवीर हे कोणाच्या घरातून किंवा कोणाच्या खिशातून वाटणं चुकीचं आहे तर आपल्याच स्वतःच्या राज्यामध्ये आपण ज्यांना जबाबदारी दिली ते निष्काळजीपणे काम करत असल्यामुळे माझ्या बीड जिल्ह्याच्या आज लोकांची हेळसांड होत आहे. याच गोष्टीला आपण जातीने चौकशी करावी, आपण याच्यामध्ये लक्ष घालावं. आपण ज्या स्पष्ट भूमिका मांडली आहे त्या भूमिकेशी विपरीत आपल्या ज्यांनी ज्यांना आपण जबाबदारी दिली वागत असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. रेमडेसिवीर ही कोणाच्या हातून जाण्यासाठी जर लोकांना वेळेवर मिळत नसेल आणि त्यांचा जीव जात असेल तर या मृत्यूंना जबाबदार कोण हा माझा प्रश्न आहे. नाना पटोले यांनी आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यात पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देत केंद्र सरकारच्या कोरोनाविषयक निर्णयांवर ताशेरे ओढले. सोबतच ज्या पद्धतीने लसीकरण मोहिमेच्या नियोजनाला मुद्द्यावरही नाना पटोले यांनी केंद्राला धारेवर घेतलं. केंद्राच्या लसीकरण मोहिमेचं नियोजन चुकलं असं नाना पटोले यांनी म्हटलं. ज्या 2 कंपन्यांना केंद्र सरकारने लसीकरण निर्माण करण्याचे आदेश दिलेले होते त्यांनी स्वतः हात झटकलेले आहेत आणि आता तर आपण पाहिलं असेल की पुनावालांनी स्वतः अमेरिकेच्या राष्ट्रपतीला पत्र लिहून कच्चा माल त्यांच्याकडून मागवलेला होता आणि त्यांनी त्याला नकार पण दिला.
म्हणजे आज ज्या कंपन्यांना केंद्र सरकारने उत्पादनाचे आदेश दिलेले होते त्यांच्याजवळच माल नसेल तर अशा परिस्थितीमध्ये 1 मे पासून केंद्र सरकारने जे लसीकरणाचं धोरण स्वीकारलेलं आहे तर याला लसीकरण नसल्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण होणार आहेत आणि म्हणून केंद्र सरकारने जास्तीत जास्त महाराष्ट्राला लस द्यावी जेणेकरून 10 लाख लोकांना रोज महाराष्ट्रामध्ये लस देण्याची व्यवस्था राज्य सरकारजवळ आहे. बिलकुल केंद्र सरकारने जगाच्या पाठीवर जे काही या कोरोनाच्या स्थितीमध्ये जे काही निर्माण झालेलं होतं त्या भयंकर परिस्थितीला ओळखून लसीकरणच हा त्याच्यातला महत्त्वाचा मार्ग आहे आणि लसीकरण या देशातल्या सगळ्या जवळपास 70% लोकांना करून घेतलं असतं तर आज जे देशामध्ये मृत्यूचं तांडव आणि शहरं आणि गाव जे आज स्मशानभूमी बनलेली आहे ते बनली नसती आणि म्हणून केंद्राचंच धोरण याच्यामध्ये चुकीचं असल्यामुळे हे सगळे प्रकार घडले. बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत. बघूया पुढील घडामोडी. पिंपरी चिंचवड येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम जम्बो कोविड सेंटर मधला अक्षम्य हलगर्जीपणा उघडकीस आलाय. सध्या पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असताना जम्बो कोविड सेंटरच्या एका वार्डात एकही रुग्ण नसताना ऑक्सिजनचा पुरवठा सुरूच ठेवण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून नेमण्यात आलेल्या एका पथकाद्वारे रुग्णालयातील ऑक्सिजनच ऑडिट केलं जात आहे. या पथकाने अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड सेंटरची पाहणी केली त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान मोकळ्या वार्डात ऑक्सिजन सुरूच ठेवल्याने काही टन ऑक्सिजन वाया गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सेंटर चालकाकडून या बेफिकरी संदर्भात लेखी खुलासा मागविण्यात आल्याची माहिती जम्बो कोविड सेंटरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. मागील 4 दिवसापूर्वी आपल्या इथल्या जे हॉस्पिटल आहे जम्बो हॉस्पिटलमध्ये काय ऑक्सिजनचे जे नॉर्म्स आहेत ते ओपन आहेत असे आमचे जे बायोमेडिकल इंजिनियर आहेत सुनील लोंढे यांच्या टीमने पाहणी केल्यानंतर ते लक्षात आलं. त्यानंतर आपण तत्काळ त्याच्यावर रेक्टिफिकेशन केलेलं आहे आणि सुधारणा केलेली आहे आणि तत्काळ त्यांचे राऊंड्स आपले बायोमेडिकल इंजिनियर फिरत आहेत. त्यानंतर COAP काही त्यातले तज्ज्ञ मंडळी त्यांच्याकडून पण आपण उपाययोजना केलेल्या आहेत आणि ऑक्सिजन जेवढी त्याची बचत करता येईल तेवढी आपण बचत करतो आहे. कमीत कमी ऑक्सिजन जास्तीत जास्त पेशंटला जाऊन त्याचा सुयोग्य वापर कसा करता येईल याबाबत आपलं नियोजन सुरू आहे. संबंधित एजन्सीला आपण सक्त सूचना दिलेल्या आहेत. यापुढे असे हलगर्जीपणा आढळल्यास आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आपण सूचनाही दिलेले आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन आपण रुग्णासाठी कसा वापरता येईल सुयोग्य पद्धतीने त्याची आपण उपाययोजना केलेली आहे. कोरोनाचे संकट लोकांसमोर थैमान घालत उभे असतानाच पुन्हा एकदा निसर्ग शेतकऱ्यांवर कोपला. सध्या शेतकऱ्याचे कांदा काढणीवर पावसाचे सावट निर्माण झालेले असून विजेच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय. शेतकऱ्याची पुरती धांदल उडवली आहे. त्यातच काल झालेल्या वादळामध्ये चैतन्यपूर तालुका अकोले या ठिकाणी नारळाच्या झाडावर तसेच घरावर वीज पडून नारायण भागा गवांदे या शेतकऱ्याचे नुकसान झालेले असून या नुकसानीचा लवकरात लवकर पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी चैतन्यपूर गावातील सरपंच नितीन डुमरे यांनी प्रशासनाकडे केलेली आहे. आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्याशी सरपंच नितीन डुमरे यांनी संपर्क साधून सविस्तर माहिती त्यांना दिली. तसेच आमदार उद्या त्या ठिकाणी येणार असून संबंधित शेतकऱ्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देऊ असे आश्वासन दिले. काल शेतामधून काम करत असताना साधारण 6 वाजता घरात आल्यानंतर घराच्या ओसरीवर बसल्यानंतर 6:10 माझ्या राहत्या घरावरती वीज पडली आणि त्या वीज पडल्यानंतर माझ्या घराचं आतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये घरामध्ये माझा मुलगा 10वीला आणि मुलगी 12वीला असल्या कारणानं त्यांचे दोघांचे 2 मोबाईल मुलीचा 1 टॅब घरातील TV फॅन फ्रीज मिक्सर अशा प्रकारचं इलेक्ट्रिक सर्व साहित्य आणि घरामध्ये असणारे स्लायडिंगची काच त्याप्रमाणे घराचे 1-2 पत्रे पडवीला असणारी कौलं आणि पाण्याची टाकी असे जवळजवळ नारळाचं एक संपूर्ण झाड
आणि अशा प्रकारे जवळजवळ 160,000 नुकसान झालेली आहे. आणि मुलाला ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस थोडेफार खडे लागून तो थोडासा नॉर्मली जखमी झालेला आहे. अशा प्रकारे काल साधारण संध्याकाळी 6:10 विजेतून मोठं नुकसान झालेलं आहे. काही राज्यांनी कोरोना चाचणी केली नाही, अचानक लाट उसळल्यामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथून आकडेवारी यायला लागली. मुंबईसारख्या मोठ्या शहरात हे आकडे निम्म्यावर आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 24 तास काम करत आहे. शासन आणि प्रशासन यांनी आपल्या हातात सूत्र घेऊन गाव पातळीवर कोरोना संदर्भातील यंत्रणा काम करते आहे की नाही हे मुख्यमंत्री स्वतः पाहत आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी लॉकडाऊनचा परिणाम दिसायला लागला आहे. रुग्णसंख्या निम्म्यावर आली आहे. जर रुग्णसंख्या कमी होत असेल तर संक्रमण कमी होत असेल आणि कठोर निर्बंध सरकारने घेतले तर सरकारला पाठिंबा द्यावा लागेल असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. प्रियंका गांधी या राज्याच्या काँग्रेस प्रभारी आहेत. उत्तर प्रदेश खूप मोठं राज्य आहे, त्या राज्याची लोकसंख्या खूप भारी आहे. संपूर्ण राज्याची परिस्थिती चिंताजनक आहे. यात राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन उत्तर प्रदेशला काय मदत करता येईल हे पाहायला पाहिजे असं देखील ते म्हणाले. भारत की परिस्थिती जरूर गंभीर आहे, लेकिन मुझे लगता है बात चिंता की है, फिर भी सरकार, केंद्र सरकार अब बहुत ही अच्छे तरीके से काम को लगी है. मैं देख रहा हूँ ऑक्सीजन की सप्लाई के बारे में या वैक्सीन के सप्लाई के बारे में. जब ये इस प्रकार की गंभीर स्थिति इटली में थी, यूरोप में भी थी फर्स्ट वेव में, यूएस में थी फर्स्ट वेव में, चाइना में थी फर्स्ट वेव में, हम फर्स्ट वेव से के साथ अच्छी जंग किया है. अब सेकंड वे में थोड़ी सी गड़बड़ हुई है जिसे प्रधानमंत्री ने कहा, लेकिन अब परिस्थिति नियंत्रण में आने की कोशिश चल रही है. तो मुझे लगता है हम सभी ने अब सकारात्मक ढंग से सोचना चाहिए और जो भी प्रयास चाहे सरकार हो, केंद्र की हो, राज्य की हो, या डिस्ट्रिक्ट लेवल की हो, या एनजीओ हो, उनके साथ हम सकारात्मक ढंग से सोचना चाहिए कि हमारे लोग काम कर रहे हैं. बहुत ही बड़ा बोझ हमारे सिस्टम के ऊपर है. आज अंतर्राष्ट्रीय स्तर पर, इंटरनेशनल लेवल पे हमारी देश की बहुत बदनामी हो रही है, ये मैं मानता हूँ, लेकिन ये सब हमको दूर करना पड़ेगा, एक कलंक दूर करना पड़ेगा और फिर एक बार हिंदुस्तान को अपने जुने पुराने अंदाज में उठकर. लेकिन राजेश टूबे की बात भी सही है. मैं आज पढ़ रहा था सीरम का उत्पादन लगभग बंद हुआ है, प्रोडक्शन, तो दूसरे भी प्रयास जारी है. महाराष्ट्र मुंबई का आंकड़ा कम हो रहा है. आप देखो कि मुंबई में लॉकडाउन के बाद जो आंकड़ा बढ़ रहा था संख्या, वो कम हो रही है. तो कहीं ना कहीं सब लोग प्रयास कर रहे. महाराष्ट्र के मुख्यमंत्री, मैं आपको बताना चाहता हूँ, राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने 24 घंटा काम चल रहा है. हर गांव में, हर घर में क्या हो रहा है उस बारे में वो जानकारी ले रहे हैं. तो ये सब बातें ध्यान में रखकर महाराष्ट्र में जल्दी ही कोरोना नियंत्रण में आने के प्रयास जारी है. हमारे आरोग्य मंत्री राजेश टोपे जी हो, हमारे मुख्यमंत्री जी हो, उद्धव ठाकरे जी या डिप्यूटी सीएम हो, हर व्यक्ति चाहे शासन में हो चाहे प्रशासन में हो, बहुत ही ताकत से काम कर रहे हैं. मुंब्रामधील प्राइम क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये रात्री उशिरा लागलेल्या आगीत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हॉस्पिटलला भेट देऊन त्याची पाहणी केली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना 5 लाख, जखमी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 1 लाख मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहेत. तर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना अजून 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय ठाणे मनपाच्या अखत्यारीतील सर्व सरकारी खासगी रुग्णालयाचे फायर, ऑक्सिजन आणि स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी दिले. यावेळी पालिकेतील विरोधी पक्षनेते शानू पठाण, विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक हे देखील उपस्थित होते. यामध्ये 4 लोकांचा मृत्यू शिफ्टिंग करताना झालेला. हे नॉन कोविड हॉस्पिटल होतं आणि यामध्ये प्राथमिक जे काही निदर्शनं झालं, मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग पसरली. परंतु हे पेशंट आयसीयूमध्ये होते. आता आयसीयूमध्ये देखील मी जाऊन आलो, तुम्ही बघितलेलं आहे, आयसीयूमध्ये कुठेही आग लागलेली नाही. परंतु
जे पेशंट जेव्हा दूर कडे पसरला त्यावेळेस बापच्या ग्रिल तोडून त्या पेशंटला शिफ्ट केलं बाजूचं आपलं हिलाल हॉस्पिटल आणि काळसेकर हॉस्पिटल यामध्ये शिफ्ट केलं. कारण तातडीने शिफ्ट करण्याची आवश्यकता होती. सर्व यंत्रणा तातडीने जागेवर पोहोचली. फायर ब्रिगेड असेल, महापालिका असेल, विरोधी पक्षनेता, पोलीस सगळे आले होते. आणि थोड्या वेळात आमदार जितेंद्र मंत्री जितेंद्र आव्हाडसाहेब देखील पोहोचले. आणि सगळी यंत्रणा तर आपली युद्धपातळीवर काम करत होती, परंतु शिफ्टिंगमध्ये दुर्दैवाने 4 लोकांचा निष्फळ मृत्यू झालेला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. हे गेल्या वर्षभरापासून सर्वच यंत्रणा ज्या आहेत, डॉक्टर आहे, स्टाफ आहे, पोलीस आहे, सगळ्यांवर जसा ताण आहे तसा देखील जी काही यंत्रणा जी सिस्टीम आहे ती सिस्टीम देखील 24 तास सुरू आहे. म्हणजे सगळ्यात म्हणजे AC असेल, ICU असेल, ऑक्सिजन बेड असतील, हे सगळ्यात जे काही 24 तास सुरू आहेत आपल्याला माहीत आहे. आणि म्हणूनच मी सगळ्यांनाच सूचना वारंवार देतो आहे, दिलेल्या आहेत, की ज्या ठिकाणी हॉस्पिटल आहेत ते कोविड हॉस्पिटल असू दे, नॉन कोविड हॉस्पिटल असू दे, त्याचं फायर ऑडिट झालं पाहिजे, इलेक्ट्रिक ऑडिट झालं पाहिजे, स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि ऑक्सिजनचं ऑडिट देखील झालं पाहिजे. अशा प्रकारच्या वारंवार सूचना मी दिलेल्या आहेत. आणि त्यासाठी कुठल्याही म्हणजे त्या हॉस्पिटलवर अवलंबून न राहता थर्ड पार्टी एजन्सी आपण देखील महापालिकासारखी आहे आणि जेणेकरून या ठिकाणी अशा घटना वारंवार घडणार नाही. परंतु या ठिकाणी तर म्हणजे ICU आग लागलीच नाही, मीटर बॉक्स आहे तिकडे शॉर्ट सर्किट झालं आणि ही आग जी आहे ती दूर झाला आणि त्या आग खाली ICU न पसरता वरच्या माळ्यापर्यंत आग पोहोचली. परंतु हे जे ICU पेशंट आहेत ते पेशंट शिफ्टिंग करताना ही दुर्दैवी घटना झाली. महाराष्ट्र बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.